आपली जी बलस्थान आहेत या बलस्थानामध्ये नाट्य क्षेत्र येते. अगदी करेक्ट. आणि ते नाट्य क्षेत्र जर समजा आपण वृद्धिंगत करू शकलो नाही, मोठं करू शकलो नाही, कशाला फोटो लावायचे यायचे, कशाने खर्च करायचे, दरवर्षी काही टिकट पाहिजे असं काही जबरदस्ती नाहीये. खरं हे जर वाढवणार नसू आपण, मोठं करणार नसू, आमच्याकडे थिएटर्स मिळत नाही, नाट्य क्षेत्रामध्ये भांडणं करतात, कसली भांडणं आहेत. खरं आहे, 100 कोटीच्या वर हा व्यवहार नाही नाट्यक्षेत्राचा आपला, 80 कोटीच. पण त्याच्यातले जर वाद आणि ते सगळे ह्याच नाट्य क्षेत्रात ते लोक जेव्हा परदेशात परत येतात तेव्हा म्हणतात काय त्या इंग्लंडमध्ये थिएटर्स आणि त्या इंग्लंडमध्ये नाटकं आहेत. अरे बा इथे का ना, त्याच्यासाठी काय पाहिजेत गोष्टी ना, त्याची प्रपोजल बनवा. मी इनिशिएटिव्ह घेईन, सगळ्या राजकारण्यांना एकत्र करीन आणि आपण हे नाट्यक्षेत्र मोठं घेऊ. अतिशय आवश्यक गोष्ट तुम्ही सांगितली. तो प्रश्नच होता की बिघडलं कारण ती मशागत थांबली, मशागत करणारं नाटक आहे. साधी गोष्ट, मी सीएसआर फंड कॉर्पोरेट सोशल याच्यात मी नाशिकच्या एका बागेसाठी एका ह्याच्यासाठी मी रतन टाटांकडनं 15 कोटी रुपये आणले बोटॅनिकल गार्डनसाठी. एवढे उद्योगपती महाराष्ट्रामध्ये आहेत, हे सीएसआर फंडामध्ये करोडो रुपये देऊ शकतात. इच्छा आहे का? मी आता हे संमेलन झाल्यानंतर मी नाट्यक्षेत्रातील लोकांशी बोलून मी एकदम, परंतु या सगळ्या गोष्टीचा एक कुठेतरी हब केला पाहिजे की सगळी नाट्य थिएटर्स एका बाजूला असतील, तिकडेच हॉटेल्स असतील, लोक तिकडे येतील. आज पाहिला तुम्ही न्यूयॉर्कला समजा गेलात, न्यूयॉर्कला थिएटर्स आहेत, अमेरिकेत तर सगळीकडनं माणसं विमानाने नाटक पाहायला येतात, 2 दिवसांनी शनिवार रविवार येतात परत जातात. पण नाटकच इतकं मोठं करतात असं वाटतं की मोठा विचार महाराष्ट्राने पुन्हा एकदा करायला सुरुवात केली पाहिजे. छत्रपतींच्या रूपाने आपला त्यावेळेला मोठा विचार झाला, त्याच्यानंतर अनेक लोकांनी त्याचं महाराष्ट्राचं मोठेपण जागवलं, गाजवलं. आज ही गोष्ट मला असं वाटतं आपल्या हातामध्ये आहे, करूया.